गणपती बाप्पा गणपती बाप्पा भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी मंचावर उपस्थित आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाश जी चंद्रशेखर जी ज्यांच्या नेतृत्वात हा सोहळा आणि गणेश उत्सव स्पर्धा पार पडली त्यांचे अध्यक्ष आशिष शेलारजी प्रवीण दरेकरजी प्रसाद लाडजी संजय उपाध्यायजी सुरेश सरनोबतजी सुहास आळीवळेकरजी या ठिकाणी उपस्थित सर्व गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आजची गर्दी आजचा जल्लोष पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आमचे शहाजी बापू जर या ठिकाणी असते तर नक्कीच म्हणाले असते काय ती गर्दी काय तो जल्लोष सगळं मध्येच आहे मला अतिशय आनंद आहे की आशिषजींच्या नेतृत्वामध्ये प्रवीणजी प्रसादजी आणि संजयजींनी अतिशय सुंदर अशा प्रकारची स्पर्धा आयोजित केली प्रचंड प्रतिसाद आपण सगळ्यांनी जे इथे उपस्थित आहेत आणि जे दाई आहेत अशा सतराशे साठ हा आकडे जोरदार आला नाही सतराशे साठ <laughs> सतराशे साठ <साथा। laughs> गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला आणि मी विशेष आभार मानेन त्या पन्नास परीक्षकांची कारण त्यांच्यासमोर खूप मोठी एक चॅलेंज होतं आव्हान होतं पण पन्न त्या पन्नास परीक्षकांनी तीस गाड्या घेऊन ठिकठिकाणी जाऊन प्रचंड मेहनत करून ही अतिशय सुंदर अशा प्रकारची जी स्पर्धा आहे ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली आणि म्हणून मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज मुद्दाम मला या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या तीन सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवच्या अग्रलेखाचा उल्लेख करायचा आहे ते किती द्रष्टे होते ते तीन सप्टेंबर अठराशे पंच्याण्णव म्हणजे एकशे सत्तावीस वर्षापूर्वी सांगतात वर्षातून दहा दिवसच का होईना पण एका प्रांतातील सर्व हिंदू लोकांनी एका देवतेच्या उपासनेत गडून गेलेले असावे ही लहान सहान गोष्ट नव्हे ही जर साध्य झाली तर आपल्या भावी अभ्युदयाचा आपण पाया घातल्याचं या ठिकाणी होईल एकशे सत्तावीस वर्षापूर्वी जी संकल्पना लोकमान्य टिळकांनी रचली होती आज आपल्या लक्षात येत आहे आता केवळ एक प्रांत नाही उभ्या भारत देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये आता हा गणेशोत्सव साजरा होतो आणि समस्त हिंदू बांधव हे त्या ठिकाणी हा उत्सव साजरा करतात आणि त्यातनं एक सामाजिक अभिसरण या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मराठी माणूस हा गणेश भक्त आहे आणि गणेशाच्या भक्तीमध्ये लीन होत असताना या उत्सवामध्ये त्याच्यातला जो उत्साह असतो एक प्रकारे हा गणेश उत्सव आमच्या मराठी माणसाला पुढच्या एक वर्षाचं टॉनिक देऊन जातो आणि विशेषतः आमचा जो कोकणी माणूस आहे आमचे जे चाकरमाने आहेत काय वाटेल ते झालं तरी दीड दिवसाकरता का होईना पण दोनशे तीनशे चारशे किलोमीटर प्रवास करून जातात आणि गणेशोत्सव साजरा करतात ही जी गणेशाची भक्ती आहे मला कधी कधी असं वाटतं की देशामध्ये आपला भारत इतका पुढे का आहे या गणेशाचाच आशीर्वाद आहे की आपला भारत सगळ्यात पुढे आहे आणि आपण गणेशोत्सवाला परवानगी नाकारली अशी जी गुजरातच्या मागे गेलो क्रमांक खाली गेला पण आता काळजीचं कारण नाही आहे आता पुन्हा गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि श्री गणेशाच्या आशीर्वादानं पुन्हा मराठी माणूस प्रयत्नांची शर्थ करेल आणि महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरच येईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो लोकमान्य टिळकांनी सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णवला एक अतिशय सुंदर अशा प्रकारे गणेश विसर्जनावर त्यांनी लिहिलं अनेक वेळा लोक असं म्हणतात की काय आता गणेशाचं स्वरूप बदललं हो। आमच्या काळात वेगळं स्वरूप होतं स्वरूप बदललंच पाहिजे ते कालानुरूप बदललं पाहिजे स्वरूप बदललं आहे पण भावना बदललेली नाही भक्ती बदललेली नाही आणि म्हणून लोकमान्य टिळकांनी लिहिलं गणपती पोचवण्याचा समारंभ सार्वजनिक झाल्यास त्यापासून अनायसेच करमणूक होईल आम्ही नव्या सभा व संस्था काढीत आहोत त्यापेक्षा असल्या जुन्या संस्थांना थोडे बहुत नवे वळण लावून दिल्यास त्यात लोकांना अधिक प्रिय होऊन लवकर चिरस्थायी होण्याचा संभव आहे आणि मला असं वाटतं की आज जेव्हा गणेश विसर्जनाची मिरवणूक गिरगाव चौपटीवर मी बघत होतो आणि त्या मिरवणुकीमधली कल्पकता मी बघत होतो एक एक मंडळ यायचं त्यांचा उत्साह तर होताच पण त्यांच्यामधली जी कल्पकता होती ती कल्पकता मी बघत होतो त्यावेळी माझ्या लक्षात येत होतं की लोकमान्य टिळकांनी हा केवळ उत्सव सुरू केलेला नाही तर प्रत्येक माणसातली जी काही अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती त्यांना अभिव्यक्त करता यावी याकरता एक प्रकारचा समारंभ त्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि म्हणूनच आपण देखील स्पर्धा अशी जी याकरताच घेतली तुमची संकल्पना होती की इतकं मेहनत आमचे वेगवेगळे मंडळ करतात काय सुंदर सजावट असते एक एक काय मूर्ती असते त्या त्या ठिकाणी किती कल्पकता वापरलेली असते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे संदेश देण्याचा प्रयत्न असतो अतिशय चांगली स्वच्छता असते आणि खरं म्हणजे मला तर असं वाटतं की जसं आमच्या डबेवाल्यांच्या संदर्भातलं एक मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांच्या मॅनेजमेंटकडे पाहिलं जातं तशीच आमची गणेश मंडळं आहेत कारण या गणेश मंडळांचं मॅनेजमेंट इतकं अप्रतिम आहे अगदी गणेशपती आणण्यापासनं तर शिरवण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ठरली आहे शिस्तीत आहे अगदी योग्य प्रकारे योग्य माणसं आहेत प्रत्येकावर जबाबदारी आहे कोणी काय करायचं ठरलेलं आहे कोणीही किरायाचं नाही आहे इव्हेंट मॅनेजर नाही आहे इव्हेंट मॅनेजमेंट होत नाही तर मंडळाचे कार्यकर्ते स्वत त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणून मला असं वाटतं की मॅनेजमेंट करताही एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा विषय आमचा गणेशोत्सव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आशिषजींनी जे सांगितलं ते खरं आहे खूप विघ्न आली पण ती सगळी विघ्नं आपण पार केली याचं कारण आपल्या मनामध्ये भक्ती होती आणि भक्तीची शक्ती जी असते ती कितीही विघ्न आले तरी विघ्नहर्ता आपल्या पाठीशी उभा राहतो आणि ती सगळी विघ्न दूर करतो आणि म्हणून आपण ती विघ्न दूर करू शकलो आज खरं म्हणजे या निमित्ताने मी एवढंच आपल्या सगळ्यांसमोर सांगण्याकरता आलो आहे आता नवी के सुरुवात केली आहे आणि अशी जी आपलं नशिबच चांगलं आहे की सुरुवातच श्री गणेशापासून झाली आता श्री गणेशापासून ज्यांची सुरुवात झाली असेल त्यांना कोण थांबवू शकतो त्यामुळे माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आता आम्ही हा निर्णय घेतला आमच्या या सगळ्या सहकाऱ्यांच्या समवेत की दोन सव्वा दोन वर्ष आहेत आता टेस्ट मॅच खेळायची नाही आता ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळायची जोरदार बॅटिंग करायची आणि मुंबईकरांना तर सांगू इच्छितो की मुंबईकरांच्या हिताचे निर्णय आपण सातत्याने घेतले आता ही सगळी कामं पूर्ण करून दाखवणार आता मुंबईकरांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आलं पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार आहे आणि हे करत असताना श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी मी एकच गोष्ट श्री गणेशाला मागितली की बाबा तुमचं विसर्जन करतोय तुम्ही तर पुढच्या वर्षी या पण तुमच्यासोबत मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराचंही विसर्जन करू द्या आणि त्याला खालीच दाबून ठेवा त्या अरबी समुद्राच्या आतमध्ये हा भ्रष्टाचार असा अडकला पाहिजे की कधी वर येण्याचं नावच या भ्रष्टाचाराने घेऊ नये अशा प्रकारचा वर हा या ठिकाणी श्री गणेशाला मागितलेला आहे आणि मला विश्वास आहे कारण शेवटी गणेश जी जसे देवता आहेत तसे या मुंबईचे जी जनता आहे मुंबईचे जे दोन कोटी लोक आहेत हे आमचे ईश्वरच आहेत आणि या ईश्वराला देखील आशीर्वाद मागणार आहोत की कुठेतरी आता आपल्याला जाग होऊन जागेत झालो आहोत मागच्या वेळेसच झालो आहोत मोदीजींनी असं औषध दिलं आहे की एक एक माणूस जागा आता कोणी झोपतच नाही पण तरी देखील अधूनमधून काही लोक गुंगीचं औषध देण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न अशी गुंगीची औषधं देण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगू इच्छितो मघाशी लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आपण ऐकला त्या पोवाड्यामध्ये ज्या प्रकारे सांगण्यात आलं संयुक्त महाराष्ट्र मुंबई सहित करण्याकरता ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी बलिदान दिलं आणि एवढंच नाही तर ज्यांनी विरोध केला त्यांचं काय झालं हेही त्या ठिकाणी सांगितलं ही मोठी परंपरा आहे त्यामुळे निवडणुका आल्या की भावनिक विषय या ठिकाणी आणणं बंद करा ही मुंबई मराठी माणसाची आहे या मुंबईमध्ये मराठी सण हे साजरे होतील आणि कुठल्याही परिस्थितीत मुंबईतल्या मराठी माणसाच्या सणावर कुठलेही निर्बंध यापुढे देखील आम्ही येऊ देणार नाही हा शब्द या ठिकाणी देण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं आता गणपती आहे तो झालेला आहे गोविंदा झालेला आहे आता नवरात्री आपण जोरात करू मग दसराही जोरात करू मग त्याच्यानंतर दिवाळी पण जोरात करू जे जे आपले सण आहेत ते जोरात आपण या ठिकाणी साजरे करू त्या सगळ्या सणांकरता मी तुम्हाला अग्रिम शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आशिषजी आपलं या ठिकाणी प्रवीणजींचं प्रसादजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो संजयजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आपण या चांगल्या सोहळ्याला मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा